पनवेल महापालिकेनं व्यवसाय परवाना धोरण जाहीर केलंय. हे धोरण काय आहे याची माहिती महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना व्हावी याकरता माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या पुढाकारानं बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक पनवेल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये मंगळवारी झाली. बैठकीला पनवेल कामोठे कळंबोली खारघर शहरातील व्यापारी उपस्थित असून यांच्यासोबतच पनवेल महापालिकेच्या नवीन व्यवसाय परवाना धोरणासंदर्भात सविस्तर चर्चा तसंच ते धोरण काय आहे याची माहिती देण्यात आली. या बैठकीला उपायुक्त गणेश शेट्टे, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, एकनाथ गायकवाड, नितीन पाटील, डॉक्टर अरुणकुमार भगत, प्रकाश पिनेदार, नरेश ठाकूर, विकास घरत, मुकित काजी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंडे, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली व्यापार सेलचे कमल कोठारी, नारायण ठाकूर, नितीन मुनोत यांच्यासह पदाधिकारी, व्यापारी आणि मान्यवर उपस्थित होते. दर रचना जी आहे त्या दर रचनेबद्दल या इथे पुनर्विचार केला जावा याच्यासाठी आम्ही या इथे माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आपण महानगरपालिकेच्या बरोबर आपण चर्चा करू. मग साधा ही रचना कशी असावी, असावी की नसावी याच्याबद्दल आपण चर्चा करूया आणि त्या दृष्टीने साधा इथं आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्यासोबत लवकर मीटिंग करण्यात येईल. आपले काही प्रतिनिधी हे त्यावेळेला असावेत. आज जे ज्यांनी ज्यांनी विषय इथे मांडले ते साधा एक मोजके होते. तर सध्या आणि ते मोजके होते म्हणजे काय, त्यांनी इतरांच्या भावना मांडल्या म्हणून तर टाळ्या आणल्या. तर मग सांगता ह्या भावना ह्या इथे माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या समोर पुन्हा एकदा आपण सांगता आपण मांडूया, त्यांच्या बरोबर चर्चा करूया आणि मग त्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या बरोबर मग आम्ही येतो आणि आपल्यासोबत मी चर्चा करतो. आणि कृपया तोपर्यंत आपण ही जी काही सांगता आपली परवाना पद्धत आहे ती त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची सक्ती आपण करू नये अशी आपल्याला इथं विनंती करतो. कारण ती सक्ती केली तर त्याचा चुकीच्या प्रकारे सांगता कदाचित प्रभाव उमटू शकतो. तरी कृपया सांगता आपण करू नये अशी या इथे या सर्वांच्या तर्फे मी आपल्याला विनंती करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.